क्रांतिक तहलीक समाज के एक इवेंट में यहाँ पे उन्होंने लोक नृत्य का एक इवेंट ऑर्गेनाइज किया हुआ है। इस इवेंट में हमारे फोक डांसर्स को, हमारे कल्चर को, हमारे चीज़ों को प्रिजर्व करने की कई सारी कोशिशें करने जाने वाली है। हम लोग अभी अंदर जाके देखेंगे कि किस तरीके का ये इवेंट रहने वाला है और क्या क्या लोक नृत्य हमको यहाँ पे देखने मिलने वाले हैं। अभी हमारे साथ मौजूद है राष्ट्रीय किसान क्लब के अध्यक्ष नंद किशोर डंडारे जी। सर से बात करने की कोशिश करते हैं, इनसे जानने की कोशिश करते हैं कि जो फोक डांस यहाँ पे जो कार्यक्रम आयोजित किया गया है इसके बारे में वो क्या सोचते हैं और फोक डांस को किस तरीके से प्रिजर्व किया जा सकता है। लोक नृत्य जे असतं ते तिथल्या ज्या एरियामधलं हे प्रोग्राम किंवा ही संस्कृती बाळगत आलेलो असतो आपण, त्या संस्कृतीला दाखवतं। लोकनृत्य म्हणजे हे लोकांमधलेला दिसले असलेला अंतकरणातला आनंद आहे, ते नृत्याद्वारे बाहेर येतं आणि ते वेगवेगळ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप सारे वेगवेगळे आदिवासी समाजाचं वेगळं लोकनृत्य आहे, वऱ्हाडातलं वेगळं आहे, झाडीतलं वेगळं आहे, मराठवाड्यातलं वेगळं आहे, कोळी बांधवांचं वेगळं आहे, सर्व बांधवांचे सर्व समाजांचे वेगवेगळे नृत्य असतात आणि ते समोर यायला पाहिजे आमच्या या पिढीला, समोरच्या येणाऱ्या पिढीला सर्व माहीत व्हायला पाहिजे की आमची संस्कृती कशी होती। जो लोक नृत्य का जो कार्यक्रम यहाँ पे इन लोगों ने आयोजित किया है, वहाँ के सारे ऊँचे ऊँचे पदाधिकारी हमारे साथ मौजूद है, इनसे बात करने की कोशिश करेंगे, जानने की कोशिश करेंगे कि फोक डांस किस तरीके से और ज़्यादा पॉपुलर हम लोग कर सकते हैं। सर जसं की लोक नृत्य आहे ते हळूहळू धूमिल होत चाललेलं आहे, त्याला अजून आपल्याला पुढे जर न्यायचं आहे तर कसं न्यायचं? दरवर्षी अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात कारण ही जी लोककला आहे ती दिवसेंदिवस लोप पावत आहे आणि म्हणून दरवर्षी आम्ही महिलांसाठी हे लोकनृत्याची जे स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे, या दीनदयाल पंडित उपाध्याय या सभागृहामध्ये आज दिनांक 31/8/2024 मोठा या लोकनृत्य स्पर्धेचा आणि एकल नृत्य स्पर्धेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। वैद्य सर, मी तुम्हाला विचारू इच्छितो की जसं लोकनृत्य आहे, आपली येणारी पिढी त्यांना ते कळलं पाहिजे की आपलं लोकनृत्य किती जास्ती ॲडव्हान्स होतं आणि किती चांगलं होतं। हळूहळू आपण खूप विचित्र गाण्यावर नृत्य पाहतोय, तुम्हाला कसं हे आयडिया आली की हे प्रमोट करायला पाहिजे? मी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपूर विभागाचा विभागीय अध्यक्ष न्यायत्याने सर्वप्रथम आपल्या चॅनलचं मी अभिनंदन करतोय। आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ही जरी समाजासाठी काम करणारी संस्था असेल परंतु सर्व समाजांना घेऊन चालणारी ही एक संघटना आहे। उमरेडमध्ये आमच्या सर्व प्रांतिकच्या पदाधिकाऱ्यांनी मागील 5 वर्षापासून अशा पद्धतीचं सुंदर असं नियोजन करतात जेणेकरून महिलांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावं, समाजाच्याच नाही ते ह्या समाजाच्या महिलांचं इतर महिलांना सुद्धा प्रेरणा मिळावी त्या दृष्टिकोनातून आम्ही दरवर्षी अशा पद्धतीचे सुंदर असं नियोजन करत असतो। येणाऱ्या पिढीला त्यांना कळावं की आज असे सुंदर नॅचरल पद्धतीनं कार्यक्रम नेहमी होत राहावे आणि याची प्रेरणा सर्वांना मिळावी हा दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही उमरेड भिवापूर कोई म्हणजे उमरेड विभागातील महिलांना एक फार मोठे एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे। ह्या कार्यक्रमामध्ये आता नुकतंच आपण बघितलं असेल की ज्याचं उद्घाटन या विभागाचे या विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार राजूभाऊ परवे यांनी केलं आणि राजूभाऊ प्रतिष्ठान, कृष्णाई ज्वेलर्स आणि टायगर पॅराडाइस रिसॉर्ट या सर्वांनी आम्हाला फार मोलाचं सहकार्य केलं कारण समाजामध्ये काम करत असताना आम्ही सर्वांना घेऊन काम करत असतो। नुकतेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष किसान क्लबचे नंदकिशोर भाऊ दंडारे हे सुद्धा नुकतेच येऊन गेले। सर तुम्हाला पण मी विचारू इच्छितो की जसं लोकनृत्य आहे याच्यावर तुम्ही एक खूप छान गोष्ट पण ठेवली आहे की पैठणीचं एक लकी ड्रॉ ठेवला आहे, तर तो आयडिया कुठून आला? महिलांना काही काही गोष्टींचं जसं आकर्षण जे असतं, लोकनृत्याची एक जाणीव जे व्हावी महिलांना त्यासाठी एक छोटासा मार्ग म्हणून आम्ही निवडला आणि ते त्या पद्धतीने महिला एकत्र येतात, जमा होतात आणि जसे आमचे संघटनेचे महाराष्ट्र प्रांतिक तैलिंग महासभेचे जे प्रोग्राम्स होतात त्यात ते आवर्जून येतातच, पण एक त्यांना एक थोडंसं एक आकर्षण किंवा त्यांना एक लाभ म्हणून आपण त्यांना एक हे कूपन म्हणून ठेवलेले आहे, त्यातून महिलांना येतात आणि सर्व जे लुप्त पाहत असलेल्या लोकनृत्यांचं
एक इथे सादरीकरण होते आणि त्यांना एक जाणीव होते, आणि त्या व्यतिरिक्त बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांना एक प्रेरणा मिळून त्याही त्यामध्ये सहभाग घेण्यासाठी उत्सुक होतात. या दृष्टीने आम्ही ते एक प्रयत्न आहे आमचा. एक मोठा क्राऊड जमा झाला, तुम्हाला एक्सपेक्टेड होतं की इतके अपार प्रेम तुम्हाला मिळेल या कार्यक्रमासाठी? नक्कीच, कारण महाराष्ट्र दलित प्रांतिक महासभा दरवर्षी लोकनृत्याचा कार्यक्रम बहारदार कार्यक्रम हा घेते आणि त्याचं नियोजन हे एकदम ग्राउंड पातळीवरचं असल्यामुळे आम्हाला नक्कीच या कार्यक्रमाला मागल्या वर्षीही भरघोस प्रतिसाद मिळाला आणि यावर्षीही मिळेल ही अपेक्षा होती, आणि त्या अपेक्षेच्या तुलनेमध्ये जास्त संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित झाले आहे. माननीय मंचांना मी सादर नमस्कार करतो आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो तुम्हाला सुद्धा सादर नमस्कार. आपण सर्व श्रावण महोत्सव, श्रावण महोत्सव म्हणजे प्रेमाचा महिना, प्रेम ज्याची काही व्याख्या आतापर्यंत पूर्ण भेटली नाही. मातृ पितृ बंधू गर्लफ्रेंड ते कोणत्या प्रकारचं प्रेम असू शकते, आणि तो साक्षात महिना म्हणजे हा श्रावण महिना. आणि या श्रावण महिन्यामध्ये उमरेडमध्ये आमच्या तेलिक महाराष्ट्र तेलिक महासभेनं जो हा दुसरा वर्ष प्रोग्राम ठेवला आहे यांचं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. तर जेवढी नृत्य इथे होणार आहे, जेवढे प्रात्यक्षिक इथे होणार आहे, आमच्या बहिणी आमच्या वहिनी सगळ्या नटून ठरून आल्या आहे. इथला कार्यक्रम मी नेहमीच बघतो, मागच्या वर्षी झालेला कार्यक्रम त्यावर्षी तर बाहेर सुद्धा जागा नव्हती, आता यायला सुरुवात झाली आजही तीच परिस्थिती राहील. पण या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करणं ही साधी बाब नसते. जगदीशराव आणि त्यांची संपूर्ण टीम, आमच्या महिला भगिनी त्या संपूर्ण इथे मेहनत करतात आणि आपल्या डोंबरेड नगरीचं नाव मोठ्या करण्यामध्ये यांचाही तेवढाच हातभार आहे. मी मनापासून या सगळ्या लोकांचे धन्यवाद मानतो, त्यांच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, आणि आपल्या सगळ्या लोकांना जे जे लोक इथे प्रात्यक्षिक करणार आहे त्या सगळ्या लोकांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हमारे साथ मौजूद है वो लोग जिन्होंने उमरेड का ही नहीं, महाराष्ट्र का ही नहीं, बल्कि पूरे इंडिया का गौरव विश्व में ऊंचा किया हुआ है. इन लोगों ने लगातार 14 घंटे स्विमिंग कर लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स में अपना नाम दर्ज करवाया है. इनसे बात करने की कोशिश करेंगे और जानने की कोशिश करेंगे कि इन्होंने क्या क्या सहा है उन 14 घंटों में और किस तरीके से खुद को मोटिवेट रखा है. नहीं, मनात हेच चालू होतो की 14 तास स्विमिंग करायची आहे आणि रेकॉर्ड तोडायचा आहे आणि थोडासा थकवा झाला. सर, तुमच्या मनात काय चालू होतं? तुम्ही लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपलं नाव नोंदवलं आहे आणि 14 तास म्हणजे नॉर्मल लोक तर अर्धा तासही नाही करू शकत, पण तुम्ही 14 तास स्विमिंग केलं आणि तेव्हा मनात काय चालू होतं? वाटलं की तुम्ही हे पूर्ण करू शकाल एवढा वेळ? मनात हे की बा आता 14 तास करणे म्हणजे करणे आहे. आमची प्रॅक्टिस वगैरे आधीचीच होती 8-10 तास रोजची, म्हणून काही तितकं हे नाही. आम्ही 14 इझिली केलं आणि सगळे लोक सगळे सोबत होते, झालं सगळं करणं, काही एवढं हे नाही. सर, तुमची जेव्हा तुमचं 14 तास तुम्हाला कळलं की स्विमिंग झाला आहे, मग त्याच्यानंतर बॉडी कशी रिॲक्ट करत होती? किती तुम्ही थकले होते? आम्ही सकाळी 6 वाजतापासनं रात्री 8 वाजेपर्यंत जेव्हा कंटिन्यू स्विमिंग केली आणि स्विमिंग केल्यानंतर जेव्हा आम्ही जमिनीच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो, जेव्हा आम्ही लँडवर आलो, त्यावेळी आमचे संपूर्ण हात जे आहेत ते पूर्ण सुजलेले होते. आमचे पाय एकदम ते पाण्यामुळे एकदम सुजलेले होते, त्यामुळे आम्हाला अतिशय पेन होत होतं आणि बॉडीमध्ये एकदम विकनेससारखं वाटत होतं, कारण की 14 घंटे कंटिन्यू स्विमिंग करणं म्हणजे सोपी गोष्ट राहत नाही, आणि त्याच्यामुळे आमच्या पूर्ण हात पाय एकदम लूज पडलेले होते, म्हणजे आम्हाला लेटण्याची कंडिशन आली होती. पण तरी आमची तिघांची सहनशक्ती अशी होती, कारण हा फक्त 11 वर्षाचा आहे आणि आमच्या साईश्री फक्त 11 वर्षाचे असून त्याच्याकडे पाहून आम्हाला मोटिवेट होत होतो आम्ही, कारण की एवढा लहान वयातला मुलगा जेव्हा करू शकते तेव्हा आम्ही काउन नाही करू शकत, तेव्हा आम्हाला वाटत होतं हा हर्षवसुद्धा आहे, हर्षवसुद्धा करत होता आणि बॉडी आमची खूप वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करत होती. पण आमच्या पवन काकाचा सपोर्ट असो किंवा आमच्या प्रशिक्षक अमोल रायपूरकरचा सपोर्ट असो किंवा माझ्या आईवडिलांचा सपोर्ट असो,
यांच्या चेहऱ्या काळे पडल्यानंतर आम्हाला आम्ही स्वतःहून एवढे मोटिवेट होत होतो की आम्हाला आमची बॉडी कितीही अशी रिॲक्ट करत होते, निगेटिव्ह रिॲक्ट करत होते, तरी आम्ही स्वतःमध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह वाटत होतं. म्हणून आम्हाला असं काहीही वाटलं नाही 14 घंटे केल्यानंतर सुद्धाही. हमारे साथ मौजूद है तलमले मैडम, इनसे बात करने की कोशिश करेंगे कि किस तरीके का लोक नृत्य यहाँ पे जो पेश किया जा रहा है, मैम उसके बारे में क्या सोचते हैं और आने वाली पीढ़ी पर इस टाइप के कार्यक्रम का क्या फ़ायदा हो सकता है. मैम बहुत बहुत शुक्रिया हमारे लिए वक्त निकालने के लिए. मैम यहाँ पर जिस तरीके का लोक नृत्य पेश किया जा रहा है और इतना बड़ा सभा का आयोजन किया गया है, मैम आने वाली जो हमारी पीढ़ी है वो लोग लोक नृत्य से थोड़ा दूर जाती हुई दिखाई दे रही थी, पर इस तरीके के कार्यक्रम से शायद कुछ अच्छा उनको सीखने मिले. आप क्या सोचते हैं किस तरीके से और इसको बेहतर किया जा सकता है? जी वैसे भी देखा जाए तो उमरेट की जो महिला आघाड़ी की हमारी महाराष्ट्र प्रांतिक तेलुगु महासभा की जो महिला आघाड़ी है वो ऑलवेज एक्टिव आघाड़ी है. और सही देखा जाए तो इस तरह के आयोजनों से महिला शक्ति को बहुत ज़्यादा प्रोत्साहन मिलता है. और एक तरह से देखा जाए तो उनके जो सुप्तगुण उनमें छुपे जो गुण होते हैं, कला गुण होते हैं, उनको भी एक प्रोत्साहन मिलता है. और इस तरह के आयोजनों से देखा जाए तो हमारी जो मातृशक्ति है, जो बहनें हैं, वो खुलकर सामने आती है, एक स्टेज पर आकर अपना परफॉर्मेंस जब पेश करती है तो सिर्फ एक महिला कर नहीं करती, तो वह किसी को रिप्रेजेंट करती, किसी समाज को रिप्रेजेंट करती, देश की स्त्री शक्ति को रिप्रेजेंट करती. और अभी जो लोक नृत्य इस साल का जो इन्होंने मोटो ये रखा है, थीम रखा है, वो लोक नृत्य और एकल नृत्य है. लोक नृत्य बोला जाए तो सही आपने कहा कि हमारा जो भी भारत का जो भी लोक नृत्य है वो धीरे धीरे कहीं तो भी लुप्त होता जा रहा है, लेकिन इस तरह के आयोजनों से उस लोक नृत्य को एक नई दिशा मिलेगी. और आने वाली पीढ़ी, पुरानी पीढ़ी के जो भी गुण थे, कला गुण थे, लोक नृत्य के थ्रू वो आगे की पीढ़ी तक लेकर जाएंगे. इस तरह के आयोजनों का उससे फायदा ही होगा. मागच्या वर्षी मंगळागौर स्पर्धा होती आणि यावर्षी आम्ही लोकनृत्य ठेवलेलं आहे, म्हणजे भारतातील विविध प्रांतातील लोकनृत्य ते तो प्रकार आम्ही ठेवलेला आहे. त्याच्यामुळे विविध लोककला जी भारतात आहे ती आपल्याला आज पाहायला मिळते आहे. इथे विचार केला आपण तर येणाऱ्या पिढीचा, तर त्यांना कुठल्या समाजाचा कुठला पेहराव आहे हे सुद्धा माहिती नाही, आणि या लोकनृत्याच्या माध्यमातून त्यांना म्हणजे कुठल्या समाजाचा काय पेहराव आहे आणि ज्या जुन्या संस्कृती आहे, जुनी जी आपली संस्कृती आहे ती जोपासण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीवर होईल असं मला वाटते. कारण की त्यांना फक्त आताचं जर विश्व बघितलं आपण तर फक्त मोबाईलशिवाय मुलांना काहीच दिसत नाही, बरोबर आहे, पण या माध्यमातून त्यांना असं कळेल की नाही आमची ही जुनी परंपरा आहे आणि जुनी कला आहे, तर ही आम्ही पण थोड्या प्रमाणात का होईना ही जोपासायचा प्रयत्न करू असं त्यांना वाटेल. तो ये था महाराष्ट्र प्रांतिक तैलिक समाज की ओर से आयोजित किया गया कार्यक्रम. इस कार्यक्रम के माध्यम से इन्होंने हमको कितनी सारी चीज़ें सिखाने की कोशिश की है. हमारे आने वाली पीढ़ियों को फोक डांस, जिससे वो दूर जा रहे थे, हर तरीके के फोक डांस यहाँ पे इन्होंने प्रस्तुत करने की कोशिश की है और हमें दिखाने की कोशिश की है कि हम किन अपने कल्चर से दूर जा रहे थे, हमारी जो चीज़ें थी उससे हम लोग कहीं ना कहीं दूर जा रहे थे. कैमरामैन प्रवीण सूर्यवंशी के साथ मैं शांतनु अग्रवाल, महाराष्ट्र की वीडियो. वेदू सारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी, ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो, कष्ट करतो, पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जातं. अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतोनात नुकसान झालं, स्वप्नांबरोबर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली, मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला, भक्कम आधार दिला, केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली. लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रिम रक्कम जमा केली. आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला. मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन. आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन. अगडम बगडम तिगडम नागपुर में होगा.
जादुई दुनिया के नए नए चमत्कार अब नागपुर में पहली बार डायनासोर, गॉडजिला और गोरिल्ला और आदमखोर भेड़िया एक मंच पर एक साथ। 13 अगस्त से रोजाना 3 शो, 1, 5 और रात 8 बजे विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन, झांसी रानी चौक नागपुर में। बुकिंग्स के लिए विजिट करें www.badshahmagicalworld.com।